नमस्कार, मी आशा, आपण पाहता डिस्कवर टीव्ही न्यूज. द डिस्कवर टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. भिवंडी कल्याण शिरफाटा राज्य महामार्ग क्रमांक 40 रस्त्यातील बाधित शेतकरी भूमिपुत्र जमीन मालकांना मोबदला मिळावा आणि महाराष्ट्र शासनाला जागृत करावे यासाठी सर्व पक्ष युवा मोर्चाचे बेमुदत धरणे आंदोलने लढा सोमवारपासून सुरू झाला आहे. यावेळी भूमिपुत्रांच्या या आंदोलनाची दखल खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली व आपल्याकडून होईल ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले. ग्रामीण भागातील ग्रामस्थ गजानन पाटील आणि गणेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झाला. मोठ्या संख्येने गावातील तरुणांनी या लढ्याला समर्थन दिले असून यावेळी मुदत साखळी उपोषणात स्वतः सहभागी झाले आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भिसे, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार राजू पाटील, संतोष केने तसेच अनेक मान्यवर यावेळेस आंदोलनाला उपस्थित होते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे या मुद्दा मांडला असून लवकरात लवकर याचा निर्णय होईल आम्हाला आश्वासन दिले आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्की शेतकऱ्यांचा विचार करतील. या आंदोलनाला गजानन पाटील, गणेश म्हात्रे, मधुकर माळी, महेश संते, करसन पाटील, आनंदा वझे, प्रकाश पाटील, शिवाजी माळी, सुभाष पाटील, अर्जुन पाटील, अर्जुन चौधरी, गजानन पाटील, हनुमान ठोंबरे, सुभाष पाटील, तकदीर काळन, भरत भोईर तसेच मोठ्या संख्येने सर्वपक्षीय महिला व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. राज्य मार्ग क्रमांक 40 यामध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी गेलेल्या आणि ज्यांना अद्यापर्यंत त्याचा मोबदला मिळालेला नाही, या संदर्भामध्ये सर्वपक्षीय युवा मोर्चेच्या वतीने जे काही धरणे आंदोलन सुरू आहे, मला वाटतं की तुम्ही सर्वांनी या संदर्भामध्ये वेळोवेळी याचा पाठपुरावा केलेला आहे. निश्चितपणे यापूर्वी पण माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासमोर पण तुम्ही हा विषय मिळेला आहे 2018 आणि मध्यंतरी त्या समितीचा जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष करायला पाहिजे होतं, परंतु आयुक्तांना अध्यक्ष केलं आणि त्याच्यामुळे मध्ये हा जो काही डिले झालेला आहे त्याच्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला होता. मला वाटतं की जे काही नियमाप्रमाणे असेल आणि जे रीतसर असेल शेतकऱ्यांच्या हक्काचं असेल मी आपल्याला आश्वस्त करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब निश्चितपणे याचा न्यायनिवारा करतील. शेवटी आपण सर्वजण शेतकऱ्यांची मुलं आहोत, कोणीही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही ही तर आपल्या सरकारची जबाबदारीच आहे. कदाचित आता खासदार महोदय पण शिंदेसाहेब, डॉक्टर शिंदेसाहेब येत असतील, ते पण आपलं म्हणणं ऐकून घेतील आणि याला निश्चितपणे सकारात्मक जे न्यायशील आहे ते होईल. आपण बिलकुल आश्वस्त करा, काळजी करणे काही कारण नाही. सगळ्यांचा जो विषय आहे हा जो कल्याण सिंग रोड आहे, ह्या कल्याण सिंग रोड जो आहे हा सहापदरीकरण आपण MSRDCच्या माध्यमाने करतोय आणि हा रस्ता करत असताना मला वाटतं इकडच्या सगळ्याच आपल्या शेतकऱ्यांनी, इकडच्या सगळ्याच भूमिपुत्रांनी हा रस्ता करत असताना सहकार्य केलं त्याबद्दल तर आपल्या सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण की हा जो रस्ता आहे हा आपण म्हणू शकतो की हा रक्तवाहिनी आहे. मेन रोड जो आहे हा कल्याण असेल, डोंबिवली असेल, उल्हासनगर, अंबरनाथ सगळ्यांना जोडणारा रस्ता आहे आणि प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपण पाहतो की खड्डे पडत होते. या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला बाहेर निघायचं होतं, त्याच्यासाठी हा रस्ता जो आहे आपण सहापदरीकरणाचा निर्णय घेतला आणि अगोदर फक्त डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला, पण त्याच्यानंतर आपण माननीय पालकमंत्र्यांना निवेदन दिलं की हा डांबरीकरण करून चालणार नाही, हा याचा काँक्रिटीकरण करणं गरजेचं आहे. कारण की लोकांना दिलासा देणं खूप गरजेचं आहे की प्रत्येक वेळेस पाऊस आला की त्याच्यावरती, कारण की हेवी व्हेकल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चालते की त्या ठिकाणी खड्डे पडल्याशिवाय राहत नाही, तर त्याच्यामुळे हा रस्ता जो आहे तो काँक्रिटीकरण करणं झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपण निवेदन दिलं MSRDCकडून. ते नक्कीच आम्ही देण्याचं काम जे आहे या ठिकाणी करू आणि असं मी शिंदेसाहेबांशी आता बोलून आलो आहे की मी या ठिकाणी चालू आहे, तर त्यांनी मला सांगितलं की बाबा ज्याचा ज्याचा मोबदला निघतोय तर त्याचा कोणाचाही मोबदला जो आहे तो थांबवला जाणार नाही. आव्हान येऊ द्या, आव्हान येण्यानंतर लगेचच आपण लोकांचं काय कोणाला किती पैसे द्यायचे हे नक्कीच आपण तिथे त्या ठिकाणी देण्याचं काम हे करू अशी
वाईज जी आहे ठिकाणी आपल्याला सगळ्यांना देतो। आज कल्याण शिल्पट रस्ता बाधितांच्या मोबदल्या संदर्भात जे बेमुदत धरणे आंदोलन होते आज चौथा दिवस होता। तर या ठिकाणी कॅबिनेटमध्ये मंत्री दादा भुसे साहेब यांनी सुद्धा हजेरी लावली आणि त्यांनाही आम्ही निवेदन दिलं, त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं आहे की आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदींचे निर्देश आणून देतो। आणि स्थानिक खासदार जे कल्याण शिल्पट रस्त्याबाबत जे आम्हाला शेतकऱ्यांना सहकारी करत होते आणि जो चार वर्षापासून जो मंत्रीमध्ये समिती गठीत केली होती जो अहवाल प्रलंबित होता तात्काळ त्यांनी कलेक्टर साहेबांना फोन केला त्यांच्या मोबाईलमधून आणि कलेक्टर साहेब सांगितलं अहवाल सादर कधी होत आहे। ते कलेक्टर साहेबांनी त्यांना समोरून उत्तर दिलं का येत्या सोमवार ते मंगळवारपर्यंत त्यांचा अहवाल सादर होणार आहे, म्हणजे बुधवारपर्यंत तो शासनाला सादर होणार आहे आणि तो अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं आम्हाला माहिती आहे। आणि जसं तो अहवाल शासनाला सादर झाला कारण MSRTC प्रशासनाकडून इथल्या कल्याण शिल्पट रस्ते तिथे संपादित जमिनी आहे त्यांचे 125 ते 150 कोटीची फाईल पेंडिंग आहे आणि ती फाईल ती शासनाला सादर केली जाणार आहे, म्हणजे याचा अर्थ येत्या दिवाळीमध्ये येथील शेतकरी खरोखर दिवाळी साजरी करतील यातील यात निर्माते शंका आहे। खासदारांनी सर्व विषय घेऊन घेतलेले आणि त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे ते 100% आम्हाला न्याय भेटेल, कारण जे सर्वांनी आता जे मुख्यमंत्री सभा आहेत तर पूर्वी पालकमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली आहे आणि त्या सर्वांनी मुख्यमंत्री झाले आहेत आणि ते सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे आणि सर्वसामान्य न्याय देणारं सरकार आहे आणि आम्हाला 100% ना 1000 कोटींनी तुम्ही गावी वाई देतो का आम्हाला 100% ते हा निर्णय येत्या 10 दिवसात लावतील आणि आदेश काढून आमचा धरणं आंदोलन ते उठवतील तेवढे आम्हाला खात्री। तर या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।